कर्णधार विचार केला तर वर्धन इलेवन संघ। चला सामन्याला सुरुवात करा। आता मात्र या लढतीचा मित्र म्हणे महत्त्वाचा पॉइंट सांगतो तुम्हाला, अतिशय दर्जेदार लढत पाहायला मिळते। तर एका बाजूला गणेश पाटील संघ असेल आणि एका बाजूला अभिषेक जाधवचा संघ असेल। तर अभिषेक जाधव संघाचा विचार केला तर लगातारचे दोन सामने मात्र यूट्यूब कॅमेरा ऑन इकडे करायचंय। तर नक्कीच वर्धानी इलेवन संघाने चांगला खेळ केला, तिन्ही मॅचमध्ये चांगला खेळ केला, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत चांगला खेळ केल्याबद्दल। मी तर म्हणेन इथे सामन्यामध्ये आपण आता विचार केला, सामना याच्यानंतर आपला होणार आहे ग्रेट द ग्रेट मराठा विपक्ष जय मल्हार, आणि जय मल्हार संघाकडून आपण जर विचार केलं मोठे मोठे फलंदाज आहे। मी तर म्हणेन ज्यावेळी नावड्याचा प्रशांत खानावकर तसा आमचा देवेंद्र सावंत या मैदानावरती दिसतोय प्रशांत खानावकरची भूमिका पार पाडताना, आणि विलास मोरे हा तर ओमकार पाटील मुरबीचा अशी डुप्लिकेट आहे। हे चेंडू घे तर नक्कीच मुरबी संघ सुद्धा आज होराले संघामध्ये खेळताना आपल्याला होराले ग्राउंडवर खेळताना दिसतोय। मी तर म्हणेन ओमकार पाटील आला की काय, विलास मोरेकडे जर बघितलं तर ओमकार पाटीलची सेम टू सेम डुप्लिकेट आहे, आणि प्रशांत खानावकर नावड्याचं म्हणजे देवेंद्र साटम। धन्यवाद आमिर, हे सामन्याचं महत्व आहे। जर सामन्यामध्ये दोन्ही संघाला विजय करावा लागेलच, परंतु द ग्रेट मराठा संघाला जर आज सामना हरला तर आपण डिस्क्वालिफाय होऊ शकतात। सामना तुम्हाला महत्वाचा आहे माईक आमिर। नक्कीच विकी, आपण इथे पाहिलं खराब फिल्डिंग झाली इथे, मात्र जिथे एक धाव जाऊ शकली असती तिथे दोन धावा पूर्ण झाली आहेत। संघाचं खातं ओपन केलं द ग्रेट मराठा अभिषेक जाधव स्ट्राइक एंडला, नो स्ट्राइक एंडला ठरविले। धन्यवाद आमिर। आणि जर सामना द ग्रेट मराठा जर सामना जिंकला तर लगेचच याच्या पुढे लढत होणार त्याच टीम मध्ये जय मल्हार आणि द ग्रेट मराठा याच्यामध्ये सुपर ओव्हर सामना खेळला जाईल। नक्कीच आपण विचार केला तर गोलंदाज बंटी खोपकर वयाने लहान असला तरी त्याची कीर्ती मान आहे मित्रांनो। यावेळेस फुलटा चेंडूला सन्मान, इथे चांगलं क्षेत्रक्षण, आणि इथे मात्र पंच हात वरती करतात, आणि सुरेश खरिले जसा आला तसा माघारी परतलाय। विलास मोरे कुठली फलंदाज तात्या मात्र बाद झाला, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली धावशीच्या स्वरूपात बाद झाला। नौका फलंदाज सुयोग मात्र मैदानावरती आलाय, एक जबरदस्त फलंदाज सुयोग देखील। सुयोग प्रॅक्टिस करत असताना चांगले चांगले फटकेबाजी करतो या मैदानावरती, परंतु आता मॅच चालू आहे, मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार बंटी हा गोलंदाज। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून। हा चांगला चेंडू मात्र केडी किरण कलामकार उर्फ केडी किरण दादा थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते। एक धाव्यास चेंडूवरती आली, एका धावाच्या मध्ये धावपलक मात्र जाऊन पोहोचलंय तीन या अंकावरती। पहिलं षटक प्रगती पथावरती आहे, दोन षटकांचा सामना असेल, दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र काढाव्या लागतील। दोन षटकांमध्ये 20 ते 30 धावा बनाव्या लागतील, कारण समोरच्या संघाचा विचार केला तर गणेश पाटील सारखा एक मोठा फलंदाज आहे। हॅलो हा स्टेटर फटका पाहायला मिळतोय। एक धाव्या चेंडूवरती आली, एका धावाच्या मध्ये धावपलक कोण तर धन्यवाद अभि पाटील सर, तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला शुभेच्छा आल्या, तुम्हाला देखील धन्यवाद देतो। तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बंटी, हा जबरदस्त चेंडू ब्लॉक चेंडू यस टीचित केला, त्रिपला उडवलाय, त्रिपला उद्ध्वस्त केलाय मित्र म्हणा अभिषेकचा, अतिशय जबरदस्त चेंडू। हॅलो हॅलो धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। या ठिकाणी तहसीलदारचे साहेब योगेश दादा नखाते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय। योगेश दादा नखाते आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय, तहसीलदारचे साहेब आहेत। आता मात्र मैदानावरती आलाय सलाम सौरभ सावंत, हा फलंदाज आलाय, तो देखील जबरदस्त फलंदाज आहे, परंतु त्याची आज बॅट मात्र बोलली नाहीये।
आता मात्र कशा प्रकार फलंदाजी करना देखिए पहा गरजे है। या ठिकाणी मला जी संधी दिली नंदनवाडा प्रीमियर लीग या आयोजकांनी त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे। मी तर असं म्हणेन त्यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। शेवट असं सांगतो की झालेली सेवा ईश्वरचरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। डॉक्टर काय चुकी झाली असेल माझ्या मुखातून एखादा शब्द कोणाला गेला असेल वाईट त्याबद्दल मी माफी मागतो। फक्त मी जे बोलत होतो ते फक्त हास्य हास्य विनोदासाठी मी बोलत होतो। प्रेक्षकांचं मनोरंजन हे माझं पहिलं उद्दिष्ट होतं। जी संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचा आभारी आहे। धन्यवाद। नंदनपाडा प्रीमियर लीग साठी उपलब्ध झालेले आपले येरुणकर साहेब मुलांसाठी खूप प्रोत्साहित कॉमेडी अशी केली आणि इथे सर्व मुलांच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद देतो। आणि धन्यवाद योगेश दादा यांचं स्वागत आपण करत आहात तिथे। त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। आमच्या सामन्यांना तुम्ही हजेरी दाखवलीत, तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद। सामन्याला सुरुवात होत्या तर पहिला चेंडू गणेश दुसऱ्या षटकामधील अतिशय जबरदस्त स्ट्रोक। मी तर असं म्हणेन आज आमच्या पायरीला चंदनाचा गंध आला आणि नकाते साहेबांसारखा यजमान आम्हाला लागला, त्या पाहुणा आम्हाला लागला, त्यामुळे नंदनपाडा प्रीमियर लीगचा यजमान सुद्धा धन्य झाला। धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल। अतिशय सुंदर असं आमचं दिवस गेलेला आहे आणि मनोरंजनातून आम्हाला एक नकाते साहेब आपल्याला इथे लाभलेत तर सर्वांच्या वतीने मी त्यांचा धन्यवाद देतो। तर प्रथमतः मी देईल धन्यवाद देईल ते मात्र येरुणकर सरांना। आज सकाळपासून तुम्ही आमच्या इथे आलात, चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं, थोडीशी आमच्या प्लेयरला शिकायला देखील मिळालं आणि तुमच्या माध्यमातून चांगले तुमच्या माध्यमातून चांगले समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं। तर वळूया सामन्याकडे। गोलंदाज गणेश पाटील तयार होतो आहे। हा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय। एक धाव्या चेंडू वरती आली, धावपालकावरती धावा लागल्या गेल्या, त्या मात्र 9 धावा। दुसरा षटक प्रगती पथावरती आहे। मित्र म्हणा चांगले गोलंदाजी मात्र पाहायला मिळते गणेश पाटीलच्या माध्यमातून। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज, तो मात्र फलंदाज सौरभ असेल। 9 धावा धावपालकावरती लागल्यात तर रजा घेत आहेत। आता मात्र येरुणकर सर तुम्हाला देखील धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं। हा फटका एका धावासाठी जाईल। एक धाव सपंच एक की दोन एकच धाव एक धाव या चेंडू वरती आली, झाडाच्या गेला तर एक धाव, झाडांच्या वरून सिक्स गेला तर षटकार 6 धावा। एकच एक दोन सॉरी 2 धावा या चेंडू वरती, दोन धावा या चेंडू वरती डायरेक्ट केले की 2 धावांच्या मध्ये धावपलक पुढे गेलं 11 अंकावरती। दुसरं षटक प्रगती पथावरती आहे। चला सामना लवकर लवकर सुरुवात करा, पंच उशीर झालाय, आपल्याला नॉकआउटचे सामने खेळवायचे आहेत। हा चेंडू मोठा फटका सीमा रेषा पार। हॅलो 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 चेक हॅलो। तर नक्कीच सामन्यांकडे बोलतोय आपण, पाहिलं तर सौरभ सावंत याने अतिशय सुंदर फटका इथं देखील फटका लगावला गणेश पाटील यांच्या माध्यमातून। विचार केला तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गवर तयार। यावेळेस इथे कुठल्या स्पॉटचा चेंडू, चेंडूला मात्र सन्मान दिलाय इथे, मात्र कुठल्याही प्रकारचे आपण तो विचार केला, बॅटची कडा कुठल्याही प्रकारे घेतली नाही, एसटी रिक्षा कुठलीही चुका करत नाहीये। छोटी स्वरूपात एक धाव घेतली, एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18। द ग्रेट मराठा संघाची 18 या अंकावरती। 12 चेंडूचा खेळ संपला, 12 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर धावा पलकावर धावा लागल्या, त्या 18 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जे मल्हार संघाला। नक्की जे मल्हार संघाचा विचार केला मित्रांनो, तर मोठा संघ आहे, ताकदीचा संघ आहे, गणेश पाटील सारखा ताकदवान क्रिस गेल या नावाने ओळखला जाणारा
फलंदाज आहे। त्याच्यानंतर मुरबीचा ओमकार पाटील म्हटलं तर विलास मोरे, प्रशांत खानेवकर नावड्याचा जर विचार केला तर देवेंद्र साडमे, आणि खारघरचा नयन पांचाल यष्टीरक्षक म्हटला तर मनोज पांचाल आहे। असा बरेच फलंदाज आहेत या संघामध्ये। तर 12 चेंडू आणि 19 धावांचा पाठलाग करायचे विचार केला तर या संघाचा संघमालक आहे मनोज पांचाल, जय मल्हार संघाचा संघमालक मनोज पांचाल आणि कर्णधार गणेश पाटील। त्याच्यानंतर आपण विचार केला तर ग्रेट मराठा संघाचा ओनर विनोद मोरे, उपसरपंच कर्णधार नितीन खरिवले, तर नक्कीच आमच्या गावचे महिला मंडळ यांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आवर्जून या मॅच साठी, या नंदनपाडा प्रीमियर लीग साठी। दरवर्षी उत्साह असतो महिलांना, पण हातातली कामं टाकून, हातातली कामं आवरावर करून लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतात। त्यांना सुद्धा आनंद आहे की आपल्या गावची प्रीमियर लीग आहे, आणि खरोखर त्या दरवर्षी हजेरी लावतात, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत महिला मंडळ। तर नक्कीच फॉर्च्युन इव्हेंट कृष्णासाहेब म्हात्रे यांची टीम, यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, यांचं स्वागत सुद्धा करतो, कारण अतिशय सुंदर क्लॅरिटी आहे युट्यूबला। तर नक्कीच चला ग्रेट मराठा लवकरात लवकर आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय। दोस्तो चलता है मैदान के ऊपर, देखा जाए तो अच्छी गेंद को सम्मान देना जरूरी है, मगर 18 गेंदे 12 गेंदे और 19 रन की जरूरत है वो जय मल्हार टीम के लिए। तो देखा जाए तो पहली सलामी की जोड़ी मैदान पे जाएगी, गणेश पाटील और गणेश पाटील एक क्रिस गेल नाम से जाना जाता है इस खालापुर तालुके में। तो चलते हैं मैदान के ऊपर, तो गणेश पाटील और हरिओम पनवेल टीम में जिसको जाना जाता है, पनवेल टीम में जो नयन पांचाल उनके भाई है मनोज पांचाल, बल्ला हाथ में लेके गए, 2500 का बल्ला है, लेकिन बल्ला चलना मांगता है, अगर बल्ला नहीं चला तो बल्ले के और बल्लेबाज को शॉकेज में ट्रॉफी की तरह रखना जरूरी है। मैं तो कहना चाहूंगा 12 गेंदे और 19 रन की जरूरत है जय मल्हार टीम के लिए। तो पहली ओवर लेके आए अभिषेक जाधव, तो देखती है पहली ओवर के लिए आएंगे अभिषेक जाधव। तो सुरेश खरीले ने कान मंत्र दिया अभिषेक जाधव को, तो देखा जाए तो 12 गेंदे और 19 रन की जरूरत है। चलते मैदान के ऊपर, मुकाबला स्टार्ट है, गणेश पाटील स्ट्राइक गेंद पे, नो स्ट्राइक गेंद पे मनोज पांचाल। ओहो हो बढ़िया स्टॉक, क्या गेंद को सम्मान दिया, पहली गेंद श्री गणेश किया गणेश ने, और पहली गेंद के लगाया दन दनाता तन दनाता सन सनाता छक्का डीजे। तो देखा गेंद को ये सीधे, कोई रन नहीं आया इस गेंद के ऊपर, डॉट गेंद गई इस गेंद के विकेट कीपर की दस्तानों में सुरेश सावन के हाथ में। तो पहली गेंद पे खाता खोला 6 रनों से गणेश पाटील ने अपने टीम के लिए। जय मल्हार गेंदबाज के लिए तैयार है अभिषेक जाधव, खराब गेंद ऑफ स्टंप के बाहर है, खाते में अपना 1 रन जरूर बढ़ेगी, टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके 7 रन। गणेश पाटील देखा जाए तो गेंद को सम्मान देगा। ओहो हो बढ़िया गेंद, क्या गेंद डाली, देखने लायक थी गेंद, गेंद गई सीधी विकेट कीपर की दस्तानों में, कोई सम्मान नहीं दिया गेंद का। 2 ओवर का मुकाबला है, 12 गेंदे और 19 रन की जरूरत है। गणेश पाटील ने पहली गेंद के ऊपर छक्का दागा और ये बैट की देखे हल्के हाथों से खेला और ये गेंद गई सीधी 1 रन के लिए। गेंद गई 1 रन के लिए, टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं 9 रन। तो अभी मनोज पांचाल खारघर के जैसे नयन पांचाल के भाई मनोज पांचाल आया स्ट्राइक पे,
तो देखा जाए ऑन स्ट्राइक पे मनोज पांचाल किस तरह से बल्लेबाजी करेगी, देखना जरूरी है। गेंदबाज के लिए गेंदबाज तैयार है अभिषेक जाधव। ओ हल्का हाथों से खेला, हल्का हाथों से डकल दिया सीधा। यश गोंगे के हाथ में फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग किया यश गोंगे ने, तब तक एक रन चुरा लिया। एक रन से टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके 9 रन। ओ बढ़िया गेंद, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर आया, मगर क्या हो गया इस गेंद के ऊपर, क्या छोड़ी बल्कि मैच छोड़ी है। एक रन आसानी से पूरा, दूसरा रन चुराने की कोशिश मगर दूसरा रन भी पूरा। यहाँ पे फील्डर ने गलती की, जहां पे विकेट बड़ा मछली था मगर प्रतीक जाधव ने कैच छोड़ी बल्कि मैच छोड़ी है। गणेश पाटिल ऐसे हिटर है। एक गेंद बची है और एक गेंद डालना है अभिषेक जाधव के लिए, एक गेंद डालना है। तो देखा 5 गेंद का खेल खत्म हो गया, टोटल स्कोर कार्ड के रन बन चुके हैं 11 रन। देखा जाए तो 11 रन बन चुके हैं, अभी भी 8 रन की जरूरत है। यहाँ पे देखा बड़ा हिट लगाने की कोशिश, सीधी गेंद गई 6 रन के लिए, छक्का डीजे। नक्कीच आपण विचार केला तर गणेश पाटील ज्या नावाने ओळखला जातो क्रिस गिल या नावाने खालापूर तालुक्यामध्ये विचार केला तर भरपूर ताकद आहे, मनगडा ताकद आहे। या चेंडूवरती आपण जर पाहिलं शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय, टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या अंकावरती, अजूनही 2 धावी। एक धावीची गरज आहे, नक्कीच आपण विचार केला मनोज पांचाळ स्ट्राइक एंडला असेल। तर नक्कीच 7 चेंडू आणि 1 धावीची गरज असताना दुसरा षटक घेऊन येतोय। एक धावीची गरज आहे, 7 चेंडू आणि 1 धावीची गरज ती जे मल्हार संघाला, नक्कीच विचार केला तर विनोद मोरे यांच्या किती आल्या, त्यांच्या किती दोन धावीची गरज आहे, सॉरी 7 चेंडू आणि 2 धावा। नक्कीच पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय, नक्कीच 2 धावीची गरज आहे ती जय मल्हार संघाला। विनोद मोरे गोलंदाज मार्गवर तयार। यावेळेस फुलटा चेंडूला सन्मान दिलाय, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेखा पार, 4 धावीसाठी संघाला विजय प्राप्त करून दिलाय। द ग्रेट मराठा आणि वर्धा आणि 11 या 2 टीमा सोडून बाकी सर्व संघाचे कर्णधार इथे उपस्थित व्हायचे आहेत। चला लवकरात लवकर हॅलो, नियम सांगतो पहिला ऐका, आपल्याकडे वेळ खूप पहिला कमी आहे, ए ग्रुप मधून 3 टीम, बी ग्रुप मधून 3 टीम।